महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अभिनेत्री कंगना रनावतच्या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना रनावत हिने 1947 साली देशाचे स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले असून खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाल्याचे वक्तव्य केल्याने देशभरात संतप्त प्रतिक्रिया येत असून कल्याणमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष कंगना विरोधात आक्रमक झाला असून टाटा पॉवर नाका येथे कंगनाच्या पुतळ्याला चप्पल मारत काळे फासण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जयपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी कंगनाच्या पुतळ्यावर चप्पलांचा वर्षाव केला. तसेच मानपाडा पोलिसांना निवेदन देत कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे, माजी नगरसेवक कैलाश शिंदे, शिवसेना अल्पसंख्याक उपशहर प्रमुख युसुफ मेमन, शिवसेना महिला आघाडी सनम शेख, डॉक्टर शुक्ला, मदीना पटेल, जैतून कच्चे, वसीमा शेख, राजेश गराजे, ठाणे जिल्हा युवकाध्यक्ष हरीश इंगळे, मुस्तफा अन्सारी, संतोष वाघमारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राकेश क्षीरसागर आदी जण सहभागी झाले होते. अभिनेत्री कंगना रनावत ही युवकांमध्ये प्रसिद्ध आहे, मात्र ज्याप्रमाणे चंद्रामध्ये डाग आहे त्याचप्रमाणे कंगनाच्या चारित्र्यावर देखील वादाच्या वक्तव्यामुळे डाग आहेत. तिच्या स्वातंत्र्याच्या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, त्यामुळेच आज हे आंदोलन करण्यात आले असून कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे नरसिंह गायसमुद्रे यांनी सांगितले. जयपाल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आजचा जो निषेध आहे तो या ठिकाणी आपण व्यक्त केलेला आहे आणि या ठिकाणी पक्ष म्हणून नाही, या ठिकाणी आम्ही सर्व नागरिक म्हणून देशावर एवढं मोठं अन्याय अत्याचार ही एक महिला एक पक्षाची ही आहे आणि तिला देशाचं एकदम एवढं मोठं तिला प्रोत्साहन मिळालेलं आहे, संविधानाच्या माध्यमातून तिला प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे जर आमच्या देशाचे जे एवढे मोठे जे आवती दिलेले आहेत एवढे लो म्हणजे देश तो शहीद झालेले आहे, शहीदासाठी शहीद झालेले आमचे नागरिक आणि त्यांच्या विरोधामध्ये देशाच्या विरोधामध्ये आणि सर्वांच्या विरोधामध्ये जर कंगना रनावत अशा पद्धतीचं घाणेरडं जे शब्द वापरलेले आहेत ही चुकीचे आहेत, तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावी आमची प्रथम मागणी आहे, पूर्ण नागरिक म्हणून मागणी आहे आणि तशाच प्रकारे तिला ह्या देशातलं जे नागरिकत्व आहे ती रद्द करावी अशी पद्धतीची आमची मागणी आहे. तिसरी मागणी आमची अशी तात्काळ तिच्यावर गुन्हा ह्या मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हा दाखल करावा आणि ही निदर्शन आंदोलन मोर्चे ही तिच्या विरोधात लगातार ह्या भारत देशामध्ये चालू राहिले पाहिजेत, कारण का ह्याच्या पुढे असं कोणी महिला असो पॉलिटिकल असो पॉलिटिकल असो बॉलिवूड असो अन्य कोणी असो अशा प्रकारची याची चूक करणार नाही किंवा देशविरोधी वक्तव्य करणार नाही किंवा शब्दामध्ये लोकांमध्ये एखादे तीढ नाही एका समाजाबद्दल वारंवार ती समाजाची मध्ये वारंवार तीढ निर्माण करण्याचं वातावरण खराब करण्याचं काम करते आणि त्याने प्रशासनाने याच्यावर कठोर दखल घेऊन याच्यावर कठोर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आहे. त्या ठिकाणी आज आम्ही इथं सर्व पक्षीय नाही सर्व एक समाज म्हणून सर्व एक नागरिक म्हणून सर्व एक रहिवासी म्हणून या ठिकाणी जमलो आणि ही तिचं आम्ही जाहीर निषेध करतो आणि असं वक्तव्य करणारं कुणी भी व्यक्ती असेल मग ते कुठल्याही याचा असेल त्याला आम्ही सोडणार नाही, नागरिक म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करायला हो, निषेध करू, आंदोलन करू, मोर्चे करू आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला हो. आमचं एवढंच म्हणणं आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. कंगना रनावत ही मूर्ख बाई ही काय सटवी आहे का? या बाईला ह्या देशाने पॉप्युलर केलं, या बाईचा चित्रपट या देशाचे नागरिक बघतात काय? बाहेर देशातले लोक बघतात का हिला? हिला स्टार बनवणार आहे कोण? तर हा देश आणि या देशाला शिव्या देते ती. या देशाबद्दल असं वक्तव्य करते ती, अगं तुला जर हा देश आवडत नसेल तर जा मर कुठल्या दुसऱ्या देशामध्ये आणि या देशाला बोलण्याचा तुला अधिकार नाहीये. हा अधिकार कोणालाच नाहीये. हा देश आमचा आहे ना, या देशाचा अभिमान आम्हाला आहे. समजलं काय? भवाने जा तिकडे, तुझा तोंड काळं कर, या देशात राहू नको. आणि असं वक्तव्य जर करणार असेल कुणी असं मत आहे तो कुठल्याही याचा असो स्टार असो किंवा पॉलिटिशियन असो तो जर देशाचा देशाला तो घाणेरड बोलत असेल, देशाला नाव ठेवत असेल आणि या देशाचाच नाही तर या देशाच्या प्रत्येक नागरिकांचा अपमान करत असेल तर अशा देशद्रोही महिलांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत असे आंदोलन आम्ही करणार आणि जोपर्यंत तिला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही अशाच रस्त्यावर उतरणार. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण.
महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.